हो गया शुरू बस। तीसरा जो घटक है चौथा जो घटक है तो है फूड ग्रुप्स।
रचनेनुसार अन्नघटकाचे हे प्रकारे पाडले जातात. त्यानुसार त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत हे आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करावायचा आहे. आता शेवटचा जो घटक आहे तो फूड पिरॅमिड. फूड पिरॅमिड म्हणजे आपल्या आहारात आजच्या आपण बघतो आजच्या काळात दैनंदिन जीवनामध्ये धावपळीच्या जागेमध्ये अन्न पोळी भाजी वरणभात भाज्या यांचं प्रमाण कमी असून जंक फूड या पदार्थाचा जास्त प्रमाणात वापर केला जाऊ लागला. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. तेव्हा अन्न पिरॅमिड म्हणजे अशा पौष्टिक घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे जेणेकरून आपले आरोग्य हे संतोल राहील. त्यालाच अन्न पिरॅमिड असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये तृणधान्य कडधान्य यांचं जास्त प्रमाणात आपल्या आहारात समावेश पाहिजे. त्यानंतर पालेभाज्या फळभाज्या यांचं प्रमाण पाहिजे. त्याच्यावरती ते तूप आणि स्निग्ध पदार्थ यांचं प्रमाण पाहिजे. आणि सर्वात कमी म्हणजे साखर म्हणजे गोड पदार्थ असं त्याचा कमीत कमी वापर हा आपल्या आहारात केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत या प्रकरणात आपल्याला एकूण आठ घटकांचा अभ्यास करावायचा आहे. त्यामध्ये आपण बघितलेला अन्न आणि स्वास्थ्याचा संबंध, त्याच्यानंतर अन्नाची आणि पोषणाची संकल्पना, अन्न म्हणजे काय, अन्न म्हणजे काय तर एखादा घटक ग्रहण केल्यानंतर किंवा एखादा घटक ग्रहण केला जातो त्यालाच अन्न असे म्हटले जाते. म्हणजेच एखादा जो रासायनिक घटक असेल तो आपण सेवन केल्यानंतर आपल्या शरीराचे पोषण होते, शरीराची वाढ होते, कार्य करण्यास शक्ती मिळते अशा घटकास अन्न असे म्हणतात. त्यानंतर पोषण, पोषण म्हणजे काय, विकासास मदत करणारी क्रिया म्हणजेच काय, पोषण होणे. त्यानंतर तिसरा जो घटक होता तर त्याच्या काही संकल्पना किंवा मूलभूत व्याख्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आहार म्हणजे काय, आहार म्हणजे काय तर एखादा द्रव किंवा घन पदार्थ जेव्हा आपण मुखाद्वारे सेवन करतो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर जो परिणाम होतो किंवा आपल्या शरीराची वाढ होते, पेशींची निर्मिती होते त्या घटकास आहार असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे त्यामधलाच त्यातच काही व्याख्या ज्या आहेत आपण बघितलेल्या आहे. त्या आपण जेव्हा हे प्रकरण सुरू करू तेव्हा सविस्तर त्या व्याख्या आपण बघणार आहोत. यानंतर युनिट दुसरं म्हणजे प्रकरण जे दुसरं आहे ते आहे न्यूट्रिएंट फूड म्हणजे सूक्ष्म पोषक घटके. आता पोषक घटक म्हणजे काय आहे, अन्न ही मानवाची जी आहे ती मूलभूत गरज आहे. अन्नाद्वारेच माणसाची शारीरिक वाढ व विकास हा होत असतो. म्हणजेच अन्नाच्या विशिष्ट घटकामुळे शरीराची विविध कार्यही पार पाडली जातात. तेच म्हणजे त्याला जसं पोषक घटक असे म्हणतात. आता आपण जर व्याख्या बघायची झाली तर अन्नातील जे रासायनिक घटक असतात ते योग्य प्रमाणात जर आपण आहारात घेतली तर आपल्या शरीरातील जी कार्य असतात ती सुरळीत पार पाडतात. त्यांना पोषक घटक असे म्हणतात. आता मुख्यतः पोषक घटके ही सहा आहेत. कोणकोणती, तर पहिली आहे प्रथिने, दुसरी कर्बोदके, तिसरी स्निग्धे, चौथं जीवनसत्व खनिजे आणि क्षार आणि पाणी. ही झाली सहा मुख्य पोषक घटके. आता ही जी पोषक घटके आहेत त्यापैकी आपल्याला चार ही पोषक घटके ही अत्यंत आवश्यक आहेत. कोणकोणती, तर प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे आणि पाणी जे आहे ते निसर्गदा उपलब्ध असल्यामुळे कमी जास्त प्रमाणात त्याचा आपल्याला आवश्यकता असते. आता आपल्या त्याच्या सेकंड युनिटमध्ये जे आहे पोषक घटक त्यामध्ये फक्त आपल्याला तीन पोषक घटकांचा अभ्यास करावायचा आहे. त्यात नंबर एक आहे कर्बोदके. मग कर्बोदकामध्ये आपल्याला बघायचं आहे कर्बोदके म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, कर्बोदके कोणत्या पदार्थातून आपल्याला प्राप्त होतात, त्यानंतर कर्बोदकाची आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती आवश्यक आहे आणि किती आवश्यकता असली पाहिजे, किती ती आपल्या आहाराद्वारे पुरवली गेली पाहिजे तो घटक बघायचा आहे. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो आहे कर्बोदकाच्या अभावी, म्हणजे जर आपल्या आहारात कर्बोदकाचं प्रमाण कमी असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर किंवा शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्या परिणाम झाल्यास त्या अभावी कोणकोणते आजार होतात हा या घटकातून आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे प्रथिने. प्रथिने म्हणजे आपल्या शरीरातील ज्या पेशी असतात त्यांच्या वाढ आणि निर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. आणि मग
शरीराची वाढ पेशींची निर्मिती करण्यास शरीराची वाढ करण्यासाठी प्रथिने हा अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक आहे. मग तो आपल्याला वनस्पती आणि प्राणी या दोन पदार्थातून आपल्या आहारात आपला त्याचा समावेश करता येतो. मग त्या घटकाचं आपल्याला त्या घटकाचं वर्गीकरण म्हणजे पोषक घटकाचं जे वर्गीकरण आहे ते त्याच्यानंतर त्या पोषक घटकातून प्राप्तीची साधनं कोणकोणती म्हणजे कोणत्या पोषक घटकातून प्रथिनेही जास्त प्रमाणात आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर तिसरा घटक आहे त्याचं कार्य कोणकोणते म्हणजे प्रथिनाचं आपल्या आहार आपण जेव्हा प्रथिन आपल्या आहाराद्वारे आपण घेतो तेव्हा आपल्या शरीराद्वारे त्याचे कोणते कार्य पार पाडले जातात हे बघायचं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे डेली रिक्वायरमेंट्स म्हणजे निर्देशित दैनंदिन आवश्यकता आपल्याला किती पाहिजे हा पॉईंट अभ्यासत आहे. त्यानंतर प्रथिनाच्या म्हणजे एखादा पोषक घटक आपल्या आहारात जास्त प्रमाणात घेतला तरी त्याचे आपल्या शरीरात परिणाम होतात आणि कमी प्रमाणात घेतलं तरीही त्याचा परिणाम होत असतो. एवढी माहिती आपल्याला त्या अभ्यास करायचे आहे. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो आहे फॅट्स म्हणजे स्निग्ध. याच्याही आपल्याला स्निग्धाचं वर्गीकरण प्राप्तीची साधने त्याचं कार्य दैनंदिन आवश्यकता आणि त्याच्या अभावी होणारे रोग याचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्यानंतर त्याचा चौथा जो घटक आहे तिसरा जो युनिट आहे तो आहे मायक्रोन्युट्रियन्स म्हणजे सूक्ष्म पोषक घटके. आता यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे यांचा समावेश होतो. आता आपण बघतो जीवनसत्व आणि खनिज हेही आपल्या आहाराद्वारे समाविष्ट केले गेले पाहिजे. याचं आपल्याला आता सर्वात प्रथम आपण जीवनसत्व जे असतात ती प्रथिनाप्रमाणे कर्बोदक होण्याकरता उष्णता किंवा उत्साह देऊ शकत नाही परंतु आपल्या शरीरातील ज्या पेशी आहे त्यांच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या वाढीसाठी जीवनसत्व हा घटक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच तो आपल्या शरीरात एक मध्यस्थीची भूमिका पार पाडण्याचं कार्य जीवनसत्वही करत असतात. जीवनसत्व म्हणजेच काय नैसर्गिक अन्न पदार्थातील सेंद्रिय घटक जे शरीराच्या कार्यासाठी आणि त्याचप्रमाणे शरीराच्या कार्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असतात त्यांच्यामुळे शरीराची वाढ व आरोग्य हे कायम राखले जाते. आता जीवनसत्वाचं जे वर्गीकरण आहे हे त्याच्या गुणधर्मानुसार दोन घटक केलेले आहे. पहिलं जे जीवनसत्वचं वर्गीकरण आहे ते आहे स्निग्ध द्रव्य जीवनसत्वे मग यामध्ये अ ड ई के या जीवनसत्वाचा समावेश होतो. आणि दुसरं जे जीवनसत्व आहे ते आहे जलद्रव्य जीवनसत्व. आता अ ड ई के ही जी जीवनसत्व आहे याचं आपल्याला त्यांचं कार्य कोणकोणतं आहे त्यांच्या प्राप्तीची साधनं कोणकोणती आहे दैनंदिन आवश्यकता कोणकोणती आहे तसेच त्याचा आहारात जर कमी प्रमाण झालं किंवा जास्त झालं तर त्याच्या अभावी आपल्या शरीरात कोणते आजार उद्भवतात याविषयीची माहिती आपल्याला जलद्रव्य स्निग्धद्रव्य जे जीवनसत्व आहे अ ड ई आणि के या जीवनसत्वाचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्यानंतर दुसरं जे जीवनसत्व आहे ते आहे जलद्रव्य जीवनसत्व. तर जलद्रव्य जीवनसत्वामध्ये B1 म्हणजेच B1 B2 B3 B6 आणि B12 आणि फोलिक ॲसिड आणि जीवनसत्व क या जीवनसत्वांचा यामध्ये समावेश होतो. आता जीवनसत्व B1 म्हणजे थायमिन B2 म्हणजे रिबोफ्लाविन B3 म्हणजे नियासिन आणि B12 म्हणजे कोबाल्टिन आणि जीवनसत्व क इत्यादी घटकांचा यामध्ये समावेश होत असतो. आता खरी आपल्या मानवी शरीरात एकूण 24 खनिज द्रव्य आहे त्यापैकी त्यामध्ये त्याचं दोन प्रकारचं विभाजन केलं आहे सूक्ष्म पोषक घटके आणि पोषक घटके. तर पोषक घटकामध्ये मुख्यतः कॅल्शियम फॉस्फरस हे जे मुख्य जे खनिजे आहेत त्यांचा समावेश केला जातो आणि सूक्ष्म भारावश्यक जे मूलद्रव्य आहेत त्यामध्ये
लोह, आयोडीन, झिंक, कोबाल्ट यासारख्या सूक्ष्मद्रव्य खनिद्रव्यांचा समावेश हा केला जातो. म्हणजे एकंदरीत आपल्याला आपल्या जी दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये जे पोषक घटक आहेत त्यांचा योग्य प्रमाणात आहारात हा समावेश केला पाहिजे आणि करणं हे आवश्यक आहे. अन्न घ्या, त्याचा आपल्या शरीरामध्ये परिणामे उद्भवतात. अशा प्रकारे तिसरा जो युनिट आहे मायक्रो न्यूट्रियंट हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तसं पाहिलं तर सगळेच पोषक घटक हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणजे काही जे पोषक घटक असतात ते आपल्या थोड्याशा प्रमाणात लागतात पण त्यांचाही आपल्या आहारात समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. म्हणून आहार हा समतोल असावा. आता ते आपण उच्च प्रकरणात बघणार आहोत. फक्त एक थोडक्यात म्हणजे या पेपरमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकरणाचा अभ्यास करावायचा त्यासाठी आपण माहिती बघत आहोत. त्यानंतर मानव हा जीवन मानवाचे जे गरज आहे अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी अजून एक मूलभूत गरज आहे ती म्हणजे पाणी. म्हणजे पाण्याशिवाय मानव हा राहू शकत नाही. म्हणजे मानवाला कार्य करण्यासाठी कोणतेही नुकसान आहे तरी पाणी आहे अन्न पाणी आहे बरोबर आवश्यक आहे. म्हणजे 10% जरी पाण्याचं प्रमाण कमी झाले तरी त्याला कार्य करण्यास उत्साह राहत नाही आणि 20% जर पाण्याचं प्रमाण कमी झाले तर मानवाला मृत्यू होण्याची शक्यता आहे असं शिंदुरावरून दिसून आले. त्यानंतर पाण्याचं जे महत्त्व आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची आवश्यकता किती आहे याचा अभ्यास आपल्याला प्रकरण 4 जे आहे पाणी जे स्पेशल युनिट आहे पाणी म्हणून त्या पाणी या युनिटमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावायचा. म्हणजे पाण्याचं महत्त्व काय आहे, त्याच्या प्राप्तीची साधनं कोणकोणती आहे, त्याची डेली रिक्वायरमेंट म्हणजे निर्देशित दैनंदिन आवश्यकता कोणती आहे, पाण्याचा अभावी आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात त्याचाही आपल्याला अभ्यास या प्रकरणात करावायचा आहे. त्यानंतर त्याचा दुसरा जो मुद्दा आहे तो आहे फायबर. फायबर म्हणजेच तंतू किंवा चौथा याचाही आपल्या आहारात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चौथा म्हणजे तंतू म्हणजे आपण जे आहारात कढी वापरतो ती मग चालता वापरल्यास त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात चौथा किंवा फायबर हे उपलब्ध होऊ शकतं. पालेभाज्यांचाही वापर जास्त प्रमाणात केला तरी त्यातून फायबर हे आपल्याला जास्त प्रमाणात मिळू शकते. त्याचाही आपल्याला त्याचं कार्य काय त्याची प्राप्तीची साधनं कोणकोणती आहे हे मुद्दे त्या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. आता शेवटचा यामधला तिसरा जो पॉईंट आहे तो आहे अन्नपदार्थ काही असे अन्न घटक आहेत की ज्यामध्ये औषधीयुक्त गुणधर्म आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हळद, अद्रक, मेथीच्या बिया आणि जवस हे जे 4 अन्नपदार्थ आहेत त्यामध्ये काही औषधीयुक्त गुणधर्म आहेत ज्याचा आपल्याला उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करता येतो. जसं हळद आहे, हळदीचा जंतुनाशक म्हणूनही आपण उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर अद्रक अद्रकचंही सूत म्हणून चहासाठी उपयोग केला जातो. तसेच पचनाची काही विकार असतील त्यासाठीही अद्रकचा हा वापर केला जातो. मेथ्यामध्ये तंतू जास्त प्रमाणात असल्यामुळे शर्कराचे किंवा मधुमेह व्यक्तीसाठी मेथीही मेथीच्या बिया ज्या असतात त्या उपयुक्त असतात. जवसही कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवू ठेवते त्यामुळे जवसाचाही उपयोग आपण आपल्या आहारात करू शकतो. त्यानंतर शेवटचं जे प्रकरण आहे त्यातलं अन्न शिजवण्याच्या पद्धती. आता आपण बघतो की मानव हा जेव्हा आर्थिक अवस्थेत होता तेव्हा तो अन्न हे कच्च्या स्वरूपात तो ग्रहण करायचा. परंतु कालांतराने मानव हा अन्न शिजवून खाऊ लागला. त्यानंतर त्याने हळूहळू अन्न शिजवण्याची जी कला आहे ही आत्मसात केली आणि तो अन्न शिजवण्याच्या नवीन नवीन पद्धतीचा शोध होत गेला आणि त्या पद्धती अन्न शिजवण्याच्या नवीन नवीन पद्धती या निर्माण झाल्या. मग त्याचा फायदा विचारात घेऊन अन्न शिजवताना त्या पद्धती उपयोगात आणल्या जाऊ लागल्या. आता अन्न शिजवणे म्हणजे काय, अन्न पदार्थ अधिक ग्राह्य होण्यासाठी उष्णतेचा वापर करून त्यात स्वीकारणीय पचनीय बदल करून आणणे म्हणजेच अन्न शिजवणे. आता शिजवण्याच्या
करण्याच्या पद्धती दोन कारणांचा समावेश होतो. एक आहे कला आणि दुसरं आहे विज्ञान. म्हणजे अन्न शिकवल्या त्यांच्या पद्धतीबरोबर पाककला सुद्धाही ही अस्तित्वात आली. आता अन्न शिजवण्यापूर्वी त्या काही प्रक्रिया केल्या जातात, त्यामध्ये आहे निवडणे, धुणे, त्याच्यानंतर साल काढणे, चिरणे, भिजणे, वाटणे, मोड आणणे, खमीरीकरण, अशा प्रकारे काही पदार्थासाठी या प्रक्रिया अन्न शिजवण्यापूर्वी केल्या जातात. आता ह्या अन्न शिजवण्यापूर्वीच्या प्रक्रिया आहेत. आता अशी अन्न शिजवण्यानंतरच्या प्रक्रिया अन्न थंड पाण्यात शिजवणे, गरम पाण्यात शिजवणे किंवा कमी जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग हा अन्न शिजवताना केला जातो. आता अन्न शिजवण्यापूर्वी किंवा शिजवताना केल्या जाण्यानंतर जर आपण काही गोष्टी या लक्षात ठेवल्या तर आपल्याला जे अन्न घटक किंवा जे पोषक घटक आपण तयार करतो किंवा शिजवतो त्यातून मिळणारे जे पोषक घटक असतात जर आपण काही घटक त्याचे काढले तर आपण जे अन्न तयार केलेलं आहे त्यातून आपल्याला पौष्टिक घटक हे पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतात. म्हणून अन्न पदार्थ शिजवताना काही गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजे. जसं उदाहरणार्थ अन्न पदार्थ शिजवण्यापूर्वी उदाहरणार्थ डाळ तांदूळ हे जेव्हा पदार्थ आपण शिजवतो तेव्हा त्याला जास्त न पुरता धुवून किंवा त्या जास्त तळून न पुरता तसेच त्यांचा वापर करावा. म्हणजे त्यामध्ये असणारे जलद्रव्य जे जीवनसत्व आहे त्यांचा नाश हा होत नाही. दुसरं म्हणजे जेव्हा आपण पोळी भाकरी वगैरे जेव्हा करतो तेव्हा पीठ न चाळता ते तसंच त्याचा वापर केला तर आपल्याला त्यातून चोधा किंवा तंतू किंवा फायबर हा घटक आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो आणि आपल्याला पचनाच्या ज्या तक्रारी असतात त्या उद्भवणार नाही. तिसरं म्हणजे भाज्या ज्या आहेत आपण बघतो की बहुतेक ज्या स्त्रिया असतात त्या भाज्या चिरून नंतर धुतात तर तसं न करता भाज्या आधी धुवून घ्याव्या आणि नंतर त्या चिराव्या. म्हणजे त्यातलं जे पौष्टिक घटक आहे जलद्रव्य जे जीवनसत्व त्यांना आपल्याला प्राप्त होतो त्याचा तर नाश होणार नाही. तसंच अन्न शिजवताना काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. म्हणजे अन्न शिजवताना आपण काय जास्तीचं पाणी टाकलं जातं आणि ते पाणी फेकलं जातं मग अशा वेळेस ते पाणी न फेकता त्या पाण्याचा पण ते पाणी डाळीमध्ये किंवा एखाद्या भाज्यामध्ये त्या पाण्याचा उपयोग हा करावा जेणेकरून त्यातले जे जीवनसत्व आहे ती नाश पावणार नाही. तसेच डाळ तांदूळ हे जे पदार्थ आहे हे शिजवून आपण जास्तीचं पाणी टाकलं तर त्यातलं पाणी जास्त झालं असेल तर ते काढू नये. त्या पाण्याचाही वापर आपण इतर पदार्थ तयार करण्यासाठी करावा. त्यानंतर आपण आता पाण्यामध्ये शिजवतो सॉरी तर त्यामध्ये त्याचा रंग कायम राहावं तर त्यासाठी खाण्याचा सोडा बहुतेक ज्या स्त्रिया असतात त्या खाण्याच्या सोड्याचा वापर करतात तर ते करू नये जेणेकरून जो भाज्याचा हिरवा रंग आहे तो कायम राहील. त्यानंतर पदार्थ शिजवत असताना जास्त वेळ त्याला शिजू नये. जास्त वेळ शिवल्यास त्यातील जे काही पोषक घटक आपल्याला प्राप्त होत असतात ती त्यातून नष्ट होण्याचे होतात. तसेच शिजवताना जास्त तापमानावर तो पदार्थ शिजू नये. तसेच अन्न पदार्थ तयार करत असताना जास्त मसालेयुक्त पदार्थाचा वापर करू नये. त्यामुळे आपल्या त्याचा त्या पोषक घटकाची चव तर कमी होते शिवाय त्याचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम हा होत असतो. म्हणजे एकंदरीत हा जो पाचवा जो युनिट आहे शिजवण्याच्या पद्धती यामध्ये एवढे घटक आपल्याला अभ्यासायचे आहे. या अजून एक मुद्दा आता अन्न शिजवण्याच्या ह्या पूर्वीच्या काळी माणूस दोन पद्धती आहेत पूर्वीच्या काही माणसा फक्त भाजणे या प्रक्रिया वापरून अन्न शिवत असतात. परंतु आता आधुनिक काळात जसजसे मानवाने प्रगती केलेली आहे तस तसे शिजवण्याच्या पद्धतीमध्ये हा बदल होत गेलेला आहे. त्यात मुख्यतः दोन प्रकार आहेत अन्न शिजवण्याच्या. पहिला आहे परंपरागत आणि दुसरी आहे आधुनिक. आता परंपरागत पद्धतीमध्ये वाफवणे तळणे सॉरी वाफवणे शिजवणे भाजणे या क्रियांचा समावेश होतो. तर आधुनिक पद्धतीमध्ये मायक्रोवेव्ह रोस्टर या आधुनिक पद्धतींचा वापर हा अन्न शिजवण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे एकंदरीत आज आपण बी ए प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रामध्ये
एकूण 5 युनिटांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी जे घटक आहेत 5 घटक, त्या 5 घटकाच्या अंतर्गत कोणकोणते घटक जे कोणकोणते घटक त्या प्रकार सॉरी 5 प्रकरणाच्या अंतर्गत कोणकोणते घटक समाविष्ट आहेत त्या घटकाविषयीची माहिती आपण थोडक्यात इथे बघितलेली आहे. पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या तासिकेमध्ये आपण अन्न म्हणजे काय, अन्नाचा स्वाद